हरि गुरु राया अनसूया तनया दत्तात्रेया उदरी गुरु राया भावाला बुलुनिया सुत जाला दत्तात्रेय नामाला मिरवी वन्य सुराला तो मुनिवरया निज पाया स्मरता वारिसि माया उद्धरी गुरु राया अनसूया तनया दत्तात्रेया उद्धरी गुरु राया तो माहूरपुरे शयन करी प्रेतासी जीव विषी सद्वरदाना देसी यास्तव वसुदेव तव पाया दरिद्या तारी सदया नैके भीता का द्या
से दुसं प्रभावा फलायिका से दुसं प्रभावा भवन्ति चादृश्या जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन् परमात्मन् वासुदेवानन्द सरस्वति वासुदेवानन्द सरस्वति आरति तदहौता जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन् परमात्मन् हौता एवं सति खलु बालदेहं सति ताता मादयी माता स्मरयातो धर कृपया माता स्मरयातो धर कृपया प्रेषित शान्ता जये जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन् परमात्मन् हौता वासुदेवानन्द सरस्वति वासुदेवानन्द सरस्वति आरति प्रदहौता जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन् परमात्मन् हौता श्रीनरसिंह सरस्वति आते जी चरणम् भक्ति श्रद्धे वासस्ते हृदि भक्ति श्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् जय जय श्रीमद् गुरुवर स्वामिन् परमात्मन् हौता वासुदेवानन्द सरस्वति वासुदेवानन्द सरस्वति आरति गुरुवर स्वामिन् परमात्मन् नारायण स्वामींच्या गळ्यामध्ये असलेली रुद्राक्षाची माळ आहे
परंतु माळ्यातले जे मणी आहेत ते वेगळे झालेले आहेत, म्हणून हे डबीमध्ये आहे. प्रत्येकाची उत्सुकता आहे. त्यानंतर हा जो रुद्राक्ष जो आहे स्वामींना दिलेला, अनुभवी कडगावकरांनी दिलेला हा रुद्राक्ष आहे, हा या चांदीच्या प्रकारच्या या संपुटामध्ये आहे. परमहंस परिव्राजकाचार्य नारायण स्वामी महाराजांचं जे चरित्र आहे, श्री स्वामी नारायण परिव्राजक चरित्र, हे आज आम्हाला प्रकाशन करत असताना अतिशय आनंद होतोय. ही पहिली प्रत देवासमोर आम्ही ठेवतो आणि दुसरी जी आहे ती श्रींच्या चरणी आम्ही समर्पित करतो. अवधूत चिंतन काही शांतपणानं दर्शन घ्या. नारायण स्वामी महाराज म्हणजे बऱ्याच वेळा नारायण स्वामी म्हटलं की केळगावचे का नारायण स्वामी असा एक विषय येतो. त्यानंतर दुसरं म्हणजे महायोग परंपरेमध्ये गंगाधर तीर्थ स्वामी महाराज आणि नारायण तीर्थदेव स्वामी महाराज असा एक संदर्भ येतो. परंतु हे नारायण स्वामी हे वाडीमध्ये बराच कालावधी त्यांचा गेला आणि आपल्या परंपरेशी संबंध असणारा भाग म्हणजे योगीराज सद्गुरू गुळवणी महाराज यांच्यावरती अखंड कृपा ही नारायण स्वामींची आहे. गुळवणी महाराजांच्या मातोश्रीला ज्या पादुका या प्राप्त झाल्या, ज्या या वासुदेव निवासमध्ये विराजमान आहेत, त्या पादुका या नारायण स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे गुळवणी महाराजांच्या मातोश्रीना मिळालेल्या आहेत. म्हणून त्यांचा हा आपला सगळा अन्योन्य असा संबंध आहे. स्वतः महाराजांनी अनेक अशा प्रकारची जी चित्र, म्हणजे ते स्वतः चित्रकलेचे शिक्षक होते, त्याप्रमाणे त्यांनी अनघा लक्ष्मी अशा प्रकारचं एक सुंदर चित्र जे आहे ते इकडे आणते. हे आज ज्यांच्यामुळे योग आला इकडे उभे राहा. ज्यांच्यामुळे योग आला हे सुहासराव हे कोल्हापूरचे आहेत. श्री दत्त अनघा लक्ष्मी वरद श्रीपाद श्रीवल्लभांनी हे त्यांचंही प्रकाशन या ठिकाणी होत आहे. त्यानंतर गुळवणी महाराजांनी अनघा लक्ष्मी कुठे ते स्वतः हाताने काढलेलं होतं, तेही आज बाहेर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. अनेक अशा प्रकारची ही सगळी प्रकाशन आहेत. विशेष म्हणजे ह्या हा ग्रंथ आहे. बऱ्याच वेळा अनेकांचे एक प्रश्न असतात, आपल्याकडे असणारं यंत्र हे यंत्राचा उपयोग किंवा उपयोगिता किंवा उपासना कशा पद्धतीनं करावी, हा अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आज आपल्याकडे स्वासरामच्यामुळे आलेला आहे. दत्त माला मंत्र आणि यंत्र उपासना, आणि विशेष म्हणजे महासिद्ध दत्तात्रेय यंत्राष्टक हे 3 आणि 3 6 3 आणि 3 6 9 आहेत. टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारची ही यंत्र तयार केली आणि ही एकत्रित करून या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत. म्हणजे याच्यामध्ये भक्तपोषक दत्तात्रेय यंत्र, दुसरं जे आहे श्री दत्तपादुका, त्या पादुकांच्या वरती शंखचक्र गदापद्म कसं आहे याचं उभे वर्णन आहे, दत्तभक्ती मधुमती यंत्र, आयुष्यवर्धक दत्तात्रेय यंत्र, त्यानंतर अनघानाथ यंत्र, महासंपत्तीव्रत श्री दत्तात्रेय यंत्र, रोगनिवारक दत्तात्रेय यंत्र, वाक्प्रद दत्तात्रेय यंत्र, दुःखनाशक दत्तात्रेय यंत्र, I'm going to go to the next one.
स्थापन केलेल्या वासुदेव निवासमध्ये आज परमहंस परिव्राजकाचार्य नारायण स्वामी महाराजांच्या पादुका आणि परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची छाटी या ठिकाणी दर्शनाकरता आज उपलब्ध झालेली आहे। ही सद्गुरु महाराजांची फार मोठी कृपा आहे। याचबरोबर महाराजांनी आपलं जे समग्र वाङ्मय जे लिहिलेलं आहे ज्या लेखनीनं लिहिले ती लेखनीसुद्धा आज दर्शनाला उपलब्ध आहे। विशेष म्हणजे नारायण स्वामी महाराजांच्या गळ्यामध्ये असलेली जी रुद्राक्ष माळा जी आहे हीही रुद्राक्ष माळा आज आपल्याला दर्शनाकरता उपलब्ध झालेली आहे। महाराजांचं हे आराध्य दैवत म्हणजे नारायण स्वामी महाराज आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज। स्वतः योगिराज गुळवणी महाराजांनी सन 1965 हा जो वासुदेव निवास स्थापन केला त्यामध्ये आपल्या जवळचे असणारे सर्व देव आणि अधिष्ठान या ठिकाणी स्थापन केले आणि याकरता एक तर्जुमान मी एक लेख तयार केला आणि त्यामध्ये पहिला उत्सव जो आहे तो नारायण स्वामी महाराजांचा चैत्रवद्य अमावस्या या ठिकाणी करावा असं म्हणून त्यांनी लिहिलेला आहे। आणि या उत्सवामध्येच नारायण स्वामींच्या पादुका येतात, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची छाटी या ठिकाणी येते, म्हणजे गुरु महाराजांची अखंड कृपा आहे आमच्यावरती आहे हेच याचं द्योतक आहे। आज सगळं जे कार्य चालू आहे ते महाराजांच्या प्रेरणेनं महाराजांच्या आशीर्वादानं आणि महाराजांचं अधिष्ठान या ठिकाणी असल्यामुळे हे सगळं आपल्याला आज बघायला पाहायला आणि दर्शनाला उपलब्ध आहे। प्रचंड मोठा अशा प्रकारचं कार्य 1965 सुरू झालं आणि आज दिगंत कीर्ती ही वासुदेव निवासची आहे। विश्वस्वधर्म सूर्ये पाहो हे वैश्विक अशा प्रकारचं अधिष्ठान वासुदेव निवासनी या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। वासुदेव निवास म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रणित गुरुदत्त योग आणि लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प्रणित महायोग यांचा संयोग आपल्याला वासुदेव निवासमध्ये पाहायला मिळतो आणि महायोगाचं आद्यपीठ म्हणून हे गणले गेलेलं आहे। या ठिकाणी परदेशातून देशातून स्वदेशातून अनेक जण साधक येतात आणि आजही अनुभवतात महाराजांची अखंड कृपा। ही एक अभिमानाची बाब आहे। बाकी सर्व महाराष्ट्रातली ही उपपीठ आहे। एक पीठ म्हणजे एकमेव आहे, एकमेवा द्वितीय म्हणजे ते वासुदेव निवास आणि त्यामुळे प्रत्येक रविवारी महायोगाची ही साधनं या ठिकाणी येते, अनेक जण या ठिकाणी येतात। अन्नदानाचं कार्य आहे, अनेक अशा प्रकारचे आमचे विभाग आहेत। वामन निवासमध्ये वैद्यकीय मोफत सेवा, शुद्ध आयुर्वेद योगिराज, योगिराज शुद्ध आयुर्वेद चिकित्सा केंद्र म्हणून नुकतंच स्थापन झालेलं आहे, तेही महाराजांच्या पुण्यतिथीच्या स्मरणानं। विशेष म्हणजे सर्वत्र महाराजांचे अनेक अशा प्रकारचं सगळं वाङ्मय आहे, हे वाङ्मय आम्ही पुन्हा एकदा पुनर्मुद्रित केलं। प्रचंड अशा प्रकारचं स्वामी महाराजांचं कार्य आणि वाङ्मय गुरु महाराजांनी जे अशा रीतीनं सगळ्याला जगाला देण्याचं कार्य केलेलं आहे ते या पुनर्मुद्रणामधून द्वितीय तृतीय चतुर्थ आवृत्ती यामधून सगळ्यांना देण्याचं काम चालू आहे। अनेक उपक्रम आहे। आजही दीक्षादानाचं कार्य या ठिकाणी घडतं, मंत्र दीक्षादानाचंही कार्य या ठिकाणी घडतं। आणखी काय हवं? ही अखंड महाराजांची कृपा सर्व अर्थार्थी आणि जिज्ञासू या भक्तांच्यावरती त्यांना पावन करण्याकरता म्हणून या ठिकाणी हा वासुदेव निवास हा स्थापित केलेला आहे। म्हणून यारे यारे सकलजन आम्ही सगळ्यांना म्हणतो की अरे बाबांनो या महाराजांचं दर्शन करा,
आणि महाराजांच्या मातोश्रींना दिलेला या ज्या प्रसाद पादुका या ठिकाणी विराजमान आहेत, वाडीला मनोहर पादुका, गाणगापूरला निर्गुण पादुका आणि वासुदेव निवासमध्ये प्रसाद पादुका असा त्रिवेणी संगम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विराजमान आहे. याकरता एखाद्याला काही वाडीला जाणं जमलं नाही तर लोक म्हणतात आज आम्ही वाडीला आलो म्हणजे वासुदेव निवासमध्ये. ही एवढी श्रद्धा, ही एवढी भक्ती आणि अपरंपरा अशा प्रकारची ही सगळी चालू आहे. हेच कार्य आमच्याकडनं महाराजांनी करून घ्यावं ही मी प्रार्थना महाराजांच्या चरणी ही करतो. आणि सर्वांचं साधन समृद्ध हो, सर्वांच्यावरती अखंड कृपा ही महाराजांची राहो ही श्रींच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. अवधूत चिंतन श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती निमित्ताने महायोग साधन शिबिर. श्री गुरु शरणम. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त महायोग साधन शिबिर रविवार दिनांक 5 मे 2017 रोजी सार्वजनिक श्री गणेश मंदिर दिंडोशी नगर मालाड पूर्व मुंबई 97 येथे महायोग साधक परिवार मालाड पूर्व व श्री वासुदेव निवास पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले आहे. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य शरदशास्त्री जोशी विश्वस्त पुणे हे उपस्थित राहणार आहेत व ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.